धुळ्यात काही दिवसापूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचे संशयित आरोपींना मोक्का लावण्यात यावा अशी मागणीचे निवेदन मयत रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांनी संरक्षण मंत्री आमदार सुभाष भामरे यांना शनिवारी दिले. 9 जून रोजी रावसाहेब पाटील आणि त्यांचे सुपुत्र वैभव यांचा कटकारस्थान रचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी बाजीराव पवार व इतरांना अटक करण्यात आली आहे. या मार्गाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संरक्षण मंत्री आमदार सुभाष भामरे यांना देण्यात आले. यावेळी मयत रावसाहेब पाटील यांची आई जनाबाई पाटील, पत्नी रेखा पाटील, सून अश्विनी वैभव पाटील, भाऊ सतीश पाटील, प्रशांत पाटील, ओमप्रकाश पाटील, मुलगा योगेश पाटील आदी इतर नातेवाईक उपस्थित होते. मी डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री यांना निवेदन द्यायला आलो. माझ्या बाजीराव पवार आणि त्याच्या मुलाने आणि त्याच्या साथीदाराने मिळून जे हत्याकांड घडवून आणलं होतं त्या संदर्भात बाबासाहेबांना मुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी निवेदन द्यायला आलो होतो. तरी बाबासाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की मी पोलीस प्रशासनाशी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देतो असं. आणि मी मागच्या वेळेस एक मुलाखत देताना सांगितलं होतं की जेलमध्ये त्यांना फॅसिलिटी दिली जात आहे, मोबाईल प्रोव्हाइड केले जात आहेत, परंतु प्रशासनाने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु आपल्याच वर्तमानपत्रातून छापून आलं आहे की जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल सापडत आहेत. तरी आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला काहीतरी बरं वाईट होण्याची शक्यता आहे. तरी पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस बंदोबस्त द्यावा व त्यांना मोका कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर मोका लावावा हीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे. शहरातील साखरमोरी 9 जून हायस्कूलमध्ये मनपा अंतर्गत असलेल्या शहाजी शिक्षणाची शिक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी विविध शैक्षणिक संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. धुळे मनपा अंतर्गत असलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी 9 जून हायस्कूलमध्ये शनिवारी शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत समावेश शिक्षक कन्वे सीआरजी कमिटी नवीन प्रयोजक तसेच पहिली ते आठवी पर्यंत प्रशिक्षण आदिवेशावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, शिक्षणाधिकारी महेंद्र जोशी, एजाज खान पठाण, शिशुदिया देवरे तसेच संस्थे अध्यक्ष संध्यानी यांनी मार्गदर्शन केले. मनपा शिक्षण मंडळ धुळे डायट धुळे आणि महानगरपालिका माननीय आयुक्त श्री सुधाकरजी देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनपास्तरीय सर्व शिक्षक मुख्याध्यापकांची शिक्षण परिषदेचं आयोजन आपण करत आहोत. ही शिक्षण परिषद आपण यासाठी आयोजित करत आहोत की आपल्या शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी, अध्ययन स्तराच्या निश्चितीसाठी आणि त्याचबरोबर आपल्या शाळेतील सर्व प्रकारच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांना 100% गुणवत्ता पूर्ण करण्यासाठीचं नियोजन आपण या शिक्षण परिषदेत आज करणार आहोत. माननीय आयुक्त सुधाकरजी देशमुख व माननीय प्राचार्य डॉक्टर विद्या पाटील यांच्या स्पष्ट सूचनेनुसार व शासनाच्या निर्देशानुसार ही आज ही शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. या शिक्षण परिषदेमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या अनुषंगाने ज्या ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबींचा उहापोह या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि शिक्षकांशी चर्चात्मक संवाद करून येत्या 2018 100% गुणवत्ता आपली कशी राहील या अनुषंगाने आज हा प्रयत्न आणि नियोजन करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 31 मधील शिवशक्ती कॉलनीत महापौर कल्पना माले यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण. धुळे जिल्ह्यात समान दगार पाऊस झाल्याने लळींचा धबधबा बनलाय पर्यटकांचे आकर्षण. शिंदखेड्यातील नाना महाराजच्या दिंडीचे धुळ्यात आकारण्यात आले स्वागत. दुहेरी हत्याकांडाचे संशोधन मोक्का लावा आमदार सुभाष भामरे यांना देण्यात आले निवेदन. आणि विविध शैक्षणिक विषयावर मनपा शाळा शिक्षणाची घेण्यात आली शिक्षण परिषद. आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.